पोलिसात ताबडतोब तक्रार करायची म्हटलं की आपल्याला आठवतो तो 100 हा हेल्पलाईन नंबर. मात्र आता पुण्यात 100 ऐवजी 112 हा हेल्पलाईन नंबर असणार आहे. राज्यात विविध भागातील नियंत्रण कक्षांमध्ये 100 नंबरवर कॉल स्वीकारले जात होते. 100 नंबरवर हा कॉल आल्यानंतर संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्यात ही माहिती दिली जायची. ही माहिती मिळाल्यानंतर तिथला मार्शल घटनास्थळी पोचत होता. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खूप वेळ जायचा. वाढती गुन्हेगारी आणि शहरातील वाढती लोकसंख्या पाहता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हेल्पलाईन बदलण्याचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. 112 ही हेल्पलाईन 2021 प्रायोगिक तत्वावर पुण्यात सुरू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली डायल 112 या प्रणालीची अंमलबजावणी केली जाते आहे.